भाजप खासदार आणि प्रख्यात अभिनेते परेश रावल वादात अडकलेत. काश्मीरमध्ये दगडफेक करणाऱ्या व्यक्तीऐवजी लेखिका अरुंधती रॉय यांना जीपला बांधायला हवं होतं असं ट्विट केल्यामुळे त्यांच्यावर टीका होतीये. काही महिन्यांपूर्वी श्रीनगरमध्ये निवडणुकीदरम्यान एका तरुणाला लष्करानं जीपला बांधलं होतं. त्या पार्श्वभूमीवर रावल यांनी हे ट्विट केलंय. त्यानंतर सोशल मीडियावर दोन्ही बाजूंनी जोरदार शेरेबाजी पाहायला मिळतीये. काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी रावल यांच्यावर टीका केली असताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मात्र अंग काढून घेणं पसंत केलंय. पाहूया रावल यांनी नेमकं काय ट्विट केलंय. आर्मी जीपवर दगड फेकेऐवजी अरुंधती रॉयनं बांधा, त्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय देखील उपलब्ध आहेत. That in no way we will in any way actually support any kind of a violent message given against any individual of the country. But since I have not seen the tweet myself, any answer I give to you will not be a correct and a fully knowledgeable answer till such time that I see all the elements concerned to the tweet that you so indicate. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.